नमस्कार, मी श्री रवींद्र भैदास पाटील, जिल्हा परिषद कन्याशाळा प्रकाशा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र, येथून जिल्हा परिषद कन्याशाळेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मी सन 2018 पासून काम करीत आहे। मला NCSL निपा यांच्याकडून 2021 या वर्षी कोविड कालावधीत स्कूल लीडरशिप अँड मॅनेजमेंट या कोर्सविषयी ऑनलाईन माहिती समजली व तो कोर्स मी ऑनलाईन केला असता स्कूल लीडरशिप म्हणजे शालेय नेतृत्व कसे असावे, शालेय प्रमुख म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि शालेय प्रमुख किंवा मुख्याध्यापक म्हणून कोणकोणते गुण आपल्या अंगी असावे हे मला खूप छान रीतीने समजलं। तर शाळा प्रमुख म्हणून एक शाळा ही फक्त शिक्षकाची किंवा विद्यार्थ्याची नसून तर शाळा प्रमुख म्हणून कुटुंब, जसं आपलं घरी कुटुंब असतं आणि कुटुंबाचा एक प्रमुख असतो तसं या शाळेचा प्रमुख म्हणून मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करीत असतो। ही शाळा म्हणजे माझं एक कुटुंब आहे, माझा परिवार आहे असं म्हणून मी काम करीत असतो आणि स्वयंप्रेरणेने सगळ्या कामांची सुरुवात मी सर्वप्रथम माझ्यापासून करतो व माझ्यासोबत इतर सहकारी शिक्षकांनाही कार्य करण्यास प्रेरित करीत असतो। सगळ्यांचा सर्वसमावेशक विचार करून पॉझिटिव्ह दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या शाळेचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कसा घडून येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत असतो। शाळा विकास हा फक्त शाळेचा, विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा विकास नसून तर समाजाचा विकास घडून आणायचं एक माध्यम म्हणजे आपली शाळा आहे। तर सकारात्मक दृष्टिकोन, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि सर्वांना सोबत घेऊन स्वयंप्रेरणेने काम करणे म्हणजेच स्कूल लीडरशिप होय। धन्यवाद।